आज आपण या व्हिडिओ मध्ये एसटीच्या सर्व प्रवाशांसाठी तिकीट भाडे संबंधित एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत. तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्या लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळ दिवाळीच्या सणासाठी 1500 जादा बसगाड्या सोडणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीमध्ये एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार दिवाळी व गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने 30% हंगामी तिकीट भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाला दिला आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे या दिवाळीच्या काळात देखील एसटीने तिकीट भाडेवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य जनतेच्या खिशावर भार पडणार आहे. सततच्या वाढणाऱ्या महागाईमुळे जनता आधीच त्रस्त व हैराण झाली आहे, त्यात आता आणखीन भर पडली आहे ती एसटीच्या तिकीट भाडेवाढीची. एसटी महामंडळाने 10% तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ 21 ऑक्टोबर पासून 5 रुपयांपासून ते 75 रुपयापर्यंत एसटीच्या तिकीटात वाढ होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ऐन दिवाळीत लक्ष्मी पूजन भाऊबीज निमित्ताने अनेक जण गावी प्रवास करतात. एसटी थेट गावखेड्यापर्यंत सोडते, त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. महत्वाचे म्हणजे ही एसटीची तिकीट भाडेवाढ हंगामी स्वरूपाची आहे. एकूण 10 दिवस ही तिकीट भाडेवाढ असणार आहे. 21 ऑक्टोबर पासून ते 31 ऑक्टोबर पर्यंतच जास्तीचे तिकीट भाडे प्रवाशांना द्यावे लागणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या बस गाड्यांना तिकीट भाडेवाढ लागू राहणार नाही. शिवनेरी आणि अश्वमेध या बस गाड्यांना तिकीट भाडेवाढ लागू राहणार नाही, यांना यामधून वगळण्यात आले आहे. या दोन गाड्या सोडून बाकीच्या सर्व गाड्यांना तिकीट भाडेवाढ लागू राहणार आहे. जसे की साधी गाडी, परिवर्तन, निमाराम, हिरकणी गाडी आणि शिवशाही या बस गाड्यांना ही तिकीट भाडेवाढ लागू असणार आहे. व तसेच महत्वाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तिकीट सवलत कायम असणार आहे. एसटी महामंडळाने अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाच्या सर्व सेवेमधून महाराष्ट्रभर फ्री म्हणजेच मोफत प्रवास करण्याची सवलत दिलेली आहे. व त्यासोबतच 65 ते 75 वर्षादरम्यानच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवांमधून 50% म्हणजेच 50% तिकीटात सवलत देण्यात आलेली आहे. दिवाळीच्या काळात देखील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.